पंचाच्या भूमिकेमध्ये योगेश इंदरेकर सर हिरामनजी खरकर सर आणि महेश मिसाल सर जुईनगर महेश मिसाले सर असतील तर गेम ऑन गेम स्टार्ट खेळाचा पहिला पूर्वार्ध एकूण षटक असतील चार आणि चार षटकांमध्ये एक कसबदार खेळ इथे पाहायला मिळेल पहिला बॉल राईट मोर ओव्हर द विकेट न चुंडू सफर केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरला दिशेने चेंडू जाईल आणि इथे ये येईल पहिला दमदार चौकार हर्षद कडव आणि त्याच्या सहसाथीन खेळाडू पाहायला मिळतो सूर्या भस्कर पहिल्याच बॉलवरती हर्षद कडव या खेळाडून कडक फटका खेळलाय जिथे आलाय एकूण चार रन गोलंदाज सज्जतो चेंडू क्रमांक दोन दुसरा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न मी डॉफच्या दिशेनं चेंडूची मात्र धडपकड पाहायला मिळते एक धाव तात्काळ इथे मात्र परिपूर्णपणे प्राप्त केली जाते गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज सज्ज असताना करण मडवी एक विख्यात गोलंदाज टीम चिरले पहिल्या दोन चेंडूंमध्ये एकूण पाच धावा आपण येताना पाहतो पहिली सलामीची जोडी जितका उपयुक्त खेळ साध्य करेल तेवढं मोहो टीम साठी मात्र उपयुक्त ठरेल आणि त्या दिशेनं मात्र पहिल्या षटकापासून अटॅकिंग मध्ये आपण या दोन फळ पाहतो वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न सा ऑन साईडला दिशेनं चेंडू जाईल मिड ऑन वरून शतरक्षक धावतायत तो पर्यंत दोन धाबा इथे आपण येताना पाहतो एकूण सात धाबा गुणतालिकेवरती सुदर्शन पाटील तारागाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये गुणलेखनाची भूमिका पाहायला मिळते जबरदस्त गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण रायगडाच्या अनेक मानाच्या स्पर्धेमध्ये पाहतो बॅटची आतली कडा त्या डॉट बॉल चांगलं असं कम बॅक करण मडवी इथे मात्र दाखवत असताना एक युवा जिगरबाज हा खेळाडू लांब लसक असा रणप पाहायला मिळतो या खेळाडूच्या माध्यमातून आणि समोर बाठी मार्क खेळाडू पाहायला मिळतो सूर्या भास्कर अलीकडच्या दिवसामध्ये त्याची बॅट तलपली नव्हती परंतु आता त्याला अटॅकिंग खेळ इथे साध्य करावा लागेल अटॅकिंग मध्ये खेळत असताना परंतु लॉंगॉनला इथे हा खेळाडू बाद होतो पहिला दे धक्का बहोटीम ला खेळाडू बाद होतो सूर्या भास्कर दहा दाबा राहिल्यात सूर्य महस्कर या खेळाडूच्या आणि त्यानंतर ज्या अशा आकांक्षाने या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता तो मात्र प्रयत्न पाहायला मिळत नाही आहे कारण फक्त आठ चेंडूमध्ये एकूण या स्पर्धेमध्ये दहा दाबा पाहिल्या पण सूर्या महस्कर या खेळाडूच्या नवीन खेळाडू येतो बॅटिंग मार्कवरती अन्वेष पाटील या खेळाडूची ते मात्र वर्णी लागली वन डाऊनला अनेक देखना खेळ त्याला साध्य करावा लागेल एक धमाकेदार गोलंदाजी आकलेल बॉलिंग ट्रॅकवरती चिरले टीमचा करण मडवी पूर्णपणे किरणोत्सव टाकतो बॉलिंग ट्रॅकवरती एकूण चेंडूंची आपण फेकी पाहिली या षटकातील पाच चेंडू सफर होत आहेत अंतिम चेंडू मार्गस्थ असेल आणि अंतिम चेंडूगणिक मोठी चपराक लागवण्याचा प्रयत्न असेल मोह टीमकडून अंतिम बॉल गुडघे टेको तमाशा देखो आणि इथे येतोय या इनिंग मधील पहिला धमाकेदार षटकार धमाकेदार आपण इनिंगला सुरुवात होताना पाहतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय एकूण थापा गुणतालिकेवरती जाऊन पोहोचतात एक गडी बा तेरा रन बॅटिंग मार खेळाडू हर्षद कडू खेळतो दोन चेंडू पाच आणि येता क्षणी पाटीलने पाटीलनं ठोकला षटकार एक धमाकेदार हा आगाज राहिलाय परंतु अंजाम कशा पद्धतीने असेल हे सुद्धा पाहावं लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच धाकड आहे आणि चिरले संघा विरोधात टीमला एक धमाकेदार इनिंगचा आगाज हा मात्र करावा लागेल जयेश असेल रोहित असेल यांच्या माध्यमातून नेहमीच चांगल्या दर्जाची खेळी आपण मोहो टीमच्या माध्यमातून पाहिले परंतु त्या दर्जाचा खेळ चिरले संघाविरोधात इथे करावा लागेल पहिल्या षटकाचा कार्यकाळ समाप्त एकूण एक गडीबा तेरा रन बॉलिंग ट्रॅक वरती नवीन खेळाडू येतो चिरले टीमचा रोहित पाटील एक हिटमॅन गोलंदाजीची आखणी त्याला इथे करावी लागेल पहिल्या षटकातील अंतिम बॉलवरती आलेला षटकार खूप काही बळ देऊन जाईल फलंदाजांना पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आला कार्पेट डीप ला चेंडू उन जाईल क्षेत्र असतील दुखापतग्रस्त पाहायला मिळतो खेळाडू आणि त्यानंतर नंतर येतोय पहिल्याच बॉलवरती चौकार दौड लगावण्याचा प्रयत्न राहिला परंतु चार धावा तात्काळ परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत पहिल्या चुंडूगणिक चार रन पहिल्या षटकातील अखेरच्या चंडूगणिक सहा रन म्हणजेच चांगल्या मोमेंटमध्ये फलंदाजीचं आकलन इथे पाहायला मिळतं रोहित पाटीलला पहिल्याच बॉलवरती हा धमाकेदार फटका खेचत असताना माटे मार्कवरती खेळाडू पाहायला मिळतो हर्षद कडव अतिशय गोड फलंदाजी आपल्या सांघिक कोठ्यासाठी या खेळाडूच्या माध्यमातून इथे पाहायला वेळेनुसार इनिंग समाप्त होणं सुद्धा गरजेची बाब आहे असेल आणि त्याच्या तो आत इनिंग समाप्त व्हायला हवी आयोजकांचा का इशारा आणि तात्काळ इथे फायनला केलं जाऊ शकतो याची आपण नोंद घ्या गुलंदाज रोहित तयार बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू क्रमांक दोन देवेंद्रजी भुईर ग्रामपंचायत सदस्य यांचं मी सहर्ष स्वागत करतो पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल अबांत धाऊ संख्या क्रमांक पहिले रोहित पाटील या गोलंदाजाला कमबॅकिंग गोलंदाजीचं प्रतिउत्तर इथे साध्य करावं लागेल चेंडू क्रमांक दोन मार्ग सर रोहित तयार राईट मोर द विकेट न चेंडू सफर केलाय फाईन एक क्षेत्रामध्ये चेंडू जाईल येईल दमदार यंग इलेव्हन शौकार मध्ये आजच्या दिवसामध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्यांच्यासाठी दहा हजार रुपयाचा पारितोषिक पार्थ एंटरप्राइज यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टू व्हीलर बाईक देण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून जो अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी दहा हजार रुपयाचा पारितोषिक नक्कीच पार्थ एंटरप्राइजेस या निश्चितच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून चांगलंच योगदान राहिले गोट्याबाई यांच्या माध्यमातून आपण नाईट स्पर्धा पाहिली होती यास आई गौदेवी मैदान न्हावा या नगरीमध्ये आणि त्यानंतर यंग इलेव्हन क्रिकेट क्लब न्हावा यांच्या माध्यमातून यावर्षी मात्र दमदार पद्धतीचं आयोजन पाहायला मिळतं एकूण धावा एक, बा, एक गडी बाद बावीस समोर हर्ष तयार हर्षद कड कॉपी बुक साहिल फटके खेळतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चुंडू जाईल सीमा पलीकडे बॅक टू बॅक धमाकेदार फटकेबाजी हे तो चौकार माध्यमातून चांगले दर्शन घडवत असताना बॅटिंग मार्कवरती हर्षद कडव ऑन फायर एकूण पाच चेंडू आहेत तेरा धावा त्याच्या बॅडमधून येत आहेत आणि त्याच्या सहसाथीनं एका क्षणी अन्वेष पाटीलनं एक चेंडू खेळला आणि एक षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय एक चौकार इथे ॲड होईल हर्षद कडवच्या रकाड्यामध्ये करायन अलीकडच्या चेंडूकणी चार रन्स पाहिल्या परंतु अजून एक येतोय चौकार आई माझी रड्यामध्ये चार धावा ऍड नव्हत्या त्या ऍड होत आहेत एकूण एक गडी बाग तीस धावा धाव पडल्यावरती रोहित अंतिम बॉल अंतिम फक्त चेंडू दुसरीचा प्रयत्न परंतु नकार आणि अशा रीतीने एकूण बारा चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि दोन षटकांच्या खेळीनंतर स्कोअर स्कोर कार्ड धाव संख्या जाऊन पोहोचते निश्चितच मी ती इलेव्हन श्री गणेश टीमची एकूण धाव संख्या एक गडी बाद एक ते युनिसभाई मछाडो यांच्या बॅनरला जो कोणी षटकार हिट करेल बघा स्क्वेअर लीगच्या दिशेने तुम्हाला तीन बॅनर दिसत आहेत युनिसभाई मछाडो यांचा बॅनरला हिट करेल त्यांना दोन हजार रुपयाचं पारितोषिक त्याच्यानंतर प्रतील अशोक भुईर यांचा बॅनर देखील पाहताय त्याही बॅनरला जर डायरेक्ट हिट षटकार ठोकला तरी दोन हजार रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्याच्या मधोमध अगदी तुम्हाला खातापिता ग्रुपच्या अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक आणि अर्धशतक टोकणाऱ्या फलंदाजाला दहा हजार रुपयाचं पारितोषिक विजेंद्र गणेश पाटील यांच्या बॅनरला जो कोणी हिट करेल त्यांच्यासाठी तीन हजार रुपयाचा पारितोषिक म्हणजे तिन्ही बॅनर तुम्हाला समोर दिसत आहेत त्या तिन्ही बॅनरला हिट करा तुम्हाला जातील या स्पर्धेच्या बॅनर साठी आकर्षक मिळत आहेत स्क्रीन वरती आपण विमान पाहता पीटीसी लाईव्ह खऱ्या अर्थानं कॅमेरामन आधी राज त्या ठिकाणी सज्ज असताना जबरदस्त कॅमेरा वर्क पी टी सी लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून इथे साध्य केले जात सर्व कटआउट आपण स्क्रीन वरती पाहू शकता आणि निश्चितच बॅनर हिट साठी आकर्षक बक्षीस सा इथे मात्र आयोजकांच्या मार्फत पाहायला मिळत आहेत ड्रिंक टाइम होतो एंड एकूण बारा चेंडू समाप्त धावा स्कोर कार्ड वरती एक गडीबाद एकतीस दोन षडकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि दोन षडकांमध्ये वाकान्य जोग खेळीचं आकलन करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज होतो सुजित पाटील पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती धाकड फडका खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट लिप मध्ये चेंडूची अडवणूक केली जाते परंतु येतोय अजून एक धमाकेदार बॅटिंग मार्क वरती खेळाडू पाहायला मिळतो हर्षद कडव आणि ती त्याची बाड माध चौकाराची भाषा बोलते आणि त्याच्या सहसाथीनं असलेला खेळाडू अण्वेष पाटील जो षटकाराची भाषा दाखवतो चांगल्या दर्जाची फलंदाजी राहिले चेंडूंची दुर्दशा करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या भाषेमध्ये प्रत्युत्तर द्यावं लागेल सुजित पाटीलला दुसरा चेंडू स्वी चिट करण्याचा प्रयत्न वाखडने जोग फटके बाजी चेंडू जाईल सीमा पार मिळतील एकूण सहारण षटकार पीटिंगचे मालक प्रीतमभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं यंग इलेव्हन क्रिकेट क्लब नाबा आपलं सहर्ष स्वागत करतायत आज खऱ्या अर्थानं सुपर संडे बारा तारीख आणि निश्चितच चांगल्या दर्जाची आपण स्पर्धा आपण पाहतो ठिकाण मुक्काम पोस्ट न्हावा गावदेवी मैदान आणि गावदेवी मैदानावरती एक चांगल्या दर्जाचं आयोजन यंग इलेव्हन क्रिकेट क्लब न्हावा यांच्या माध्यमातून एक दमदार आयोजन गोलंदाज तर यार सन्मानिय गजानजी म्हात्रे यांचं करतो स्वागत गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुजित पाटील पहिल्या दोन चेंडुकाने दहा दाबा आपण येताना पाहिले तर गजानन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं यंग इलेव्हन क्रिकेट संघ नावा यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत प्रवीण सर सातत्यानं ग्रामस्थ मंडल नावा यांचं एक चांगलं योगदान असतं आणि आयोजकांचं खऱ्या अर्थानं पाडबल खऱ्या अर्थानं वाढवण्याचा प्रयत्न राहिलाय सर्वांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो सुजित तयार सुझीत बाजी प्रहार बाजी बागपूटला गेल्यानंतर चांगल्या पद्धतीची फटके बाजी वारंवार वार मोठे फटके येत आहेत हे फटके रोखावे लागतील अजून एक चौकार पहा बॅटिंग मार्ग वरती मोहसंघाचा खेळाडू हर्षद कडव आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून गोडवा प्रस्तावित करतो लेट आले परंतु शेड झाले असे आपण म्हणू शकता चांगले फटके त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिवर्स फटका धमाकेदार इनिंग चौकार षटकारांची अक्षरशः भरसाद एकोणचाळीस या वसंक खेळतो हर्षद हर्षद साठी जोरदार आल्या होणारे मॅच असेल बघा जितवाय इलेव्हन जिते विरुद्ध मुरबी या दोन संघाच्या संघ नायकांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं सुपर हिट ची दुसरी लढत पाहायला मिळेल जितुवाय इलेव्हन जिते विरुद्ध प्रेमनाथ इलेव्हन मुरबी या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचंय जबराट फॉर्म मध्ये खेळतो हो आता बाकुडला गेल्यानंतर देखना फटका टोलवायचा होता परंतु तालमेल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये बॉल कशा पद्धतीनं चंडूवरती झडप घालण्याचा प्रयत्न होता बाकूटला गेल्यानंतर लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने चपराक लगवायची होती परंतु डॉट बॉल एकूण तीन षटक होता समाप्त धावा धाव पडल्यावरती एक गडी बाद मोहोटी संख्या पन्नास जबरदस्त संगीताची मैफिल पाहायला मिळते स्वरा ऑडिओ कालुंद्रे मंगेशजी कानपिले सर कालुंद्रे आणि त्यानंतर ऑपरेटर पाहायला मिळत आहेत मॅडी उर्फ महेश पंडित सर दादरपाडा गाडा अभ्यास त्यांचा जबरदस्त संगीताची मैफिल त्यांच्या माध्यमातून इथे सजवली जाते आणि धाबागाव मध्ये हा क्रिकेटचा देखना सोहळा आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं एकूण तीन षटक होत आहेत समाप्त धाबा धाव पडल्यावरती एक गडीबाद पन्नास रन आणि अखेरच्या षटका गणिक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल मंथन विचार मंथन करावे लागतील गोलंदाजांना पहिल्याच बॉलवरती धम्मा केदार षटकार ज्ञानदेवजी पाटील तळोजे मजकूर यांच्या माध्यमातून कॅश प्राईज पाठोपाठ लगातार तीन षटकार एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे इथे तिसरा येतोय की काय परंतु डीप दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आणि त्यानंतर फक्त एकच धाव इथे आपल्याला येताना पाहायला मिळते काय धमाकेदार इनिंगचा आपल्याला आगास पाहायला मिळतो एकूण धाबा धाऊ पटावरती एक गडी बाद सत्तावन्न हर्षद कडव खेळतो एकूण चेंडू चौदा आणि चौदा चेंडू चाळीस धावा त्याच्या बॅटच्या माध्यमातून इथे आपण येताना पाहतो आणि तीन चेंडू तेरा असं समीकरण आपण बॅटिंगच्या माध्यमातून अन्वेष पाटील या खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकता अखेरच्या षटकामध्ये विचार मंथन करावे लागतील बॉलिंग ट्रॅकवर खेळाडू सज्ज असताना मंथन फलंदाजा पासून दुराबा खेचण्याचा हा प्रयत्न पंचांचा इशारा येतो धाव संख्येमध्ये वाढ होती एकूण धावा नॉन स्ट्रायकर खेळाडू पाटील देतो हर्षद कडवला की कदाचित इथे पन्नास धावा होऊ शकतात आहेत अर्धशतक झळकवण्याची नामी संधी आहे मोहो टीमच्या हर्षद कडवला ओहो सुंदर फटकेबाजी धमाकेदार धमाका सीमा पार जगा। जर इथून अर्धशतक जर कंप्लीट झाला तर खाता पिता ग्रुपच्या अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक देण्यात आली आहे ते विजेंद्रबाई पाटील यांच्या वतीनं तब्बल दहा हजार रुपयाचा पारतोषिक या अर्धशतके केलीसाठी जर कम्प्लीट झाली तर पारतोषिक दिला जाईल वाक्या बात आहे गोट्याबाई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात पाहायला मिळते धावसंख्या एकूण धाव पडला चौसष्ट सेहेचाळीस धावसंख्या खेळतो हर्षद हर्षद कडव ऑन फायर आणि इथे या स्पर्धेतील अर्धशतक हर्षद कडवच्या नावे जोरदार टायला सलामी द्या आपण आणि विजेंद्रबाई उर्फ गोट्याबाई पाटील यांच्या वतीनं तब्बल दहा हजार रुपयाचे पारितोषिक आणि मागच्या वर्षी गोट्याबाईने तुम्ही जर पाहिलात पार्थ एंटर चषकामध्ये तब्बल पंचवीस हजार रुपयाचा पार्थोश येतो परंतु चौदा धाबेने पवन केनाचा अर्धशतक हुकला होता परंतु इथे अर्धशतक ठोकत असताना हर्षद कडवते खुळा अक्षरशः पैशांची बरसात गोट्या भाई यांच्या माध्यमातून एकूण दहा हजार रुपयाचं कॅश प्राइज अर्धशतक ठोकणाऱ्या हर्षद कडव साठी काय कडक फळंदाजी हर्षद कडव या खेळाडू साथ देखील आणि सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचतेलिकेवरती तालिकेवरती संघ एकूण एक गडी बाद सत्तरी सत्तरी गाठली काय बहतर खेळ या खेळाडूच्या माध्यमातून राहिले आणि पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू मार्ग असते मंथनला वापसी करावी लागेल मंथन तयार परंतु वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न जोराची अपील पंचांनी मात्र उचलून धरली नाहीये आणि तात्काळ लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे कम्प्लीट होती आणि खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त धावा गुणतालिकेवरती एक गडी बाद एका जिंकण्यासाठी बहात्तर धावत भलं मोठं आव्हान भलं मोठं आव्हान तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहताय ज्या पद्धतीनं फलंदाजी पाहायला मिळाली तर इथे बाराशेठ मात्र नागझरी इथून मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना आणि त्यांच्या समेत पुतीराम बोईर हे देखील या स्पर्धेतून इथून रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी बारा शेठ मात्र यांची उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये करा शर्यत देखील जमलेली आहे त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया तर गोट्याबाई यांना विनंती असेल आपण यावा आपल्या शुभास दहा हजार रुपयाचा पार्थोषिक हर्षद यावा घेण्यासाठी आणि नंतर आपण फिल्डिंगला जा अप्रतिम या ठिकाणी फलंदाजी पाहिलीत मित्रांनो मागच्या वर्षी पार्थ एंटर पाहिजे तुम्ही नाईट स्पर्धा पाहिलीत त्या नाईट स्पर्धेमध्ये गोट्याबाई यांच्या वतीनं तब्बल पंचवीस हजार रुपयाचं पारतोषिक होतं परंतु त्या ठिकाणी पवन केन चौदा धाव्याने अर्धशतक हुकलं होतं एकदा जोरदार गोट्याबाई आणि या खेळाडूसाठी साठी साठी दहा हजार रुपयाचं पारतोषिक आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत करून दिली गेली ते खाता पिता अध्यक्ष आज तीन चार किलो मटन देखील त्यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर अर्षद साठी दहा हजार रुपयाचं पारतोषिक आणि या ठिकाणी सिरीज साठी टू व्हीलर बाईक तुम्ही पाहताय अभिनंदन आणि आता दोन्ही संघाने आपण देऊया शुभेच्छा थँक्यू तर सी सीएनजी फिटिंगचे मालक सन्मानिय प्रीतमबाई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल तर मी विनंती करतो हॅलो 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 चेक तर इथे सीएनजी फिटिंगचे सीएनजी फिटिंगचे मालक प्रितमबाई पाटील यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं तर प्रीतमबाई पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं धन्यवाद जाऊया त्या मॅचच्या दिशेने थँक्यू रॉक्सर खूप चांगली लढत पाहायला मिळेल कारण सुपर एट मधील या पहिली लढत आजच्या दिवसामध्ये या मेगा फायनल डे मधील दोन बाल संघामध्ये तुम्ही पाहतायत एका बाजूला मोहोन संघ ज्याच्या वाटेला पहिल्यांदा बॅटिंग आली होती आणि या दमदार बॅटिंग हर्षद कडवची तुम्हाला अर्धे खेळी पाहायला मिळाली आणि त्यातनंतर या टोटल टार्गेटचा तुम्ही विचार केला ना तर एकाहत्तर धावा पहिल्या षटक पहिल्या हॅलो 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 चीक पहिल्या इनिंग मध्ये टोटल एकाहत्तर रन केलेत बहात्तर दावांचा आव्हान इथे द्वितीय सत्रामध्ये सेट केले गेले जोडी मैदानामध्ये दाखल झाले चिरले संघाकडून ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये फलंदाज सुबी करण मडवी आणि त्यांना साथ देण्यासाठी गौरव रसाल ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेत दाखल झालेत पंजाबचा ग्रीन सिग्नल येतोय गोलंदाजच्या मार्कवर रोहित पाठी सज्ज झालाय विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया आपण खूप साऱ्या असा शुभेच्छा पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलाय टीट फॉर टॅट देत असताना जशास तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर ते दमदार चौकार गौरव रसाल या खेळाडू तुम्ही आज सेकंड करण मडवीला तुम्ही पाहतायत चिरलेगावचा खेळाडू तेवढंच चांगला तंत्रशुद्ध लेदर बॉल ते खेळतो आणि आज ओपनिंग शॉर्ट ऑफ बुलचा हाही फटगा चांगला आहे आक्रमण चढवलाय विकेटचा फिल्डर बॉलवर जाईल परंतु त्यांच्या अगदी डोक्यावरून वन बाउंड ओव्हर द लाईन येतो आणखी एक चौकार बॉलवर दोन सलग चौकार इथे पाहायला मिळत आहेत दमदार बॅटिंग लक्ष जरी मोठं असलं स्वप्न मोठं पाहिले तर संकट मोठी येतील आणि त्या संकटांना तोंड देण्याची हिंमत आणि धमके तेवढीच मोठी असायला हवी हे सांगत असताना पहिला पॉवर पेमध्ये आता टार्गेट केले गोलंदाजा रोहित पाटील दोन बॉलवर सलग दोन चौकार इथे पाहायला मिळालेत हाय फटका आहे परंतु फिल्डर त्या ठिकाणी टिपला जाईल जाईल पहिला ब्रेक थ्रो पहिला मोठा हादरा आता आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना चिरले संघाला करण मडवे बॅकटे धोड्या करण मडवी सारखा अक्रम खेळाडू लवकर बाद झालेत तर या मॅचमध्ये करण मडवीचे बॅट चालणं खूप गरजेचं होतं परंतु कधी कधी रस्त्यांना प्रवास करताना एक नोटीस बोर्ड आपण नेहमी वाचतो घाई आणि संकटात नाही क्रिकेट खेळत असताना तुमचं कंट्रोल खूप महत्त्वाचं असतं ते कंट्रोल या ठिकाणी बिघडलं ऑलरेडी दोन चौकार आले होते लक्षाचा विचार तुम्ही केलं तर टोटल बहात्तर धावांचा पाठलाग करतोय म्हणजे जर तुम्ही प्रत्येक षटकामध्ये सरासरी पाहिली तर अठराच्या सरासरीने रन करायचे आहेत आणि ऑलरेडी दोन चांगले फोटके आले होते त्यामुळे सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी काय बिघडलं पण परंतु तो विकेट तेवढीच महत्वाची ते रोहित साठी खरा बॉल होता शॉट अम पुलचा चांगला फटका तुम्ही जर अर्ध्या स्क्रीच वर लँड करत असताना वेग कमी असेल तर त्यांना पनिशमेंट मिळेल येतोय षटकार चैतन्य मडवी आले आले प्राधान्य दिले आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय उंची देत असताना टोटल दाबा तुम्ही पाहू शकाल चौथा दबा आपण हा तेवढा चांगलाच चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय इथे डॉट बॉल कम बॅक करतायत गोलंदाज दादा म्ह यांचा इथे शुभाग म्हणत आहे वेलकम श्री गणेश मोहचे खूप दमदार आणि चाहते देखील आहेत चांगला सन्मान एक रक्क कम्प्लीट झाले वेगाने येतात दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिला गेला एखादा संतुष्ट व्हावं लागेल पहिले षडक तर चांगलं राहिले चिलर टीमच्या दृष्टिकोनातून परंतु एक विकेट ही आहे देखील विसरून जमणार नाही षटक ना संपतय आणि धावसंख्या फरक करायला लागते टोटल पंधरा क्रिकेटमध्ये आक्रमण हे तुमचं सावध पवित्र मानलं जातं आणि ते आक्रमणाला महत्व तुम्हाला या मॅच मध्ये आलं पाहिजे सुपर एट ची लढत आपण लढतोय याचं भान टेबावं लागेल प्रचंड मेहनत दोन्ही टीमची राहिली आहे परंतु मेहनतीचं फल हवं असेल बक्षीस पात्र बनायचं असेल ते मॅच जिंकायचं आणि त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे आई फडका आहे वेलकम सिक स्वागत केलंय गोलंदाजाचं इथे आपण पाहू शकाल जयेश पाटील याच्या पहिल्याच बॉलवर षटकार दोन्ही संघ अतिशय मजबूत संघ आहेत टीट फॉर टॅक तसंच जसंच तसं प्रत्युत्तर सध्या अगदी रुलिंग सामना सुरू आहे आणि या षटकारच्या मदतीनं संघ दाखल होईल टोटल दाव संख्या फलक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ट्वेंटी वन लॉट्स ऑफ वन स्विचिट करायचं होतं पंचांकडून अपील मागितली आणि एल बी डब्ल्यू लेग बिफोर द विकेटचा शिकार बनला खेळाडू चैतन्य मडवी वक्त वे बरच काही जातं सांगून जात कारण म्हणतात ना की वक्त दिखाय नाही देता पर बहुत कोश दिखाय देताय पण तो हर कोही दिखात आहे परिफ विकात मार्च मध्ये चांगली बॅटिंग होत होती सरळ बॅट न रन भरसत होत्या चैतन्याच्या बॅट मधून ऑलरेडी दोन षटकार दाखल झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये स्विचिट करण्याचा प्रयत्न म्हणून तर म्हटलं जातं ना स्विचिट हा असा फटका आहे लगातार आबाद अन्यता बर्बाद आणि तसंच काय झालंय पुन्हा एकदा संकटाच्या बोऱ्यामध्ये थोड्याशा काय प्रमाणात आई फटका आता उंच खूप गेलाय बॅक टू द बॉलर कोटा बॉल ची संधी आणि चांगला झेल तिथे डिपला जाईल आणखीन एक खेळाडू बॅट्समन नंबर थ्री बॅक टू दोट त्यांचं त्यांना मी विनंती करतो संघ सर्व यंग इलेव्हन क्रिकेट क्लब नामा यांच्या वतीनं स्वागत आता सुरू झाली पार्टनरशिपला महत्व तुम्हाला द्यावं लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये या परिस्थितीशी दोन हात तुम्हाला करावे लागतील सिंगल डबल क्रिकेटमध्ये महत्वाचे असतात त्याला महत्व द्यावं लागेल खराब चेंडूची प्रतीक्षा करून त्याच्यावर हल्ला बॉल करावा लागेल आणि वारंवार जर चांगले चेंडू रिलीज होत असतील तर त्यामध्ये तुम्हाला फुटबॉल चा बाफर फ्रंट फुट बॅकवर्ड डान्सिंग विकेट अशा काही पदतलीतेचा वापर करून तुम्हाला त्या शॉर्ट सिलेक्शनला बनवावं लागेल तरच या मॅच मध्ये संघ पुढे गोलंदाजांना थोडीशी नाराजी व्यक्त करून दिली चिरले टीमच्या दृष्टिकोनातून आणि त्यानंतर आता फलंदाज देखील अगदी त्याच त्यांच्या पाठमागे पुन्हा एकदा थोडीशी खराब बॅटिंग करतायत संघाचा डाव सावरायचा आहे फलंदाज तुम्ही मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते सुजित पाटीलला आक्रमण केले बॉलवर पुन्हा एकदा मिस्तामिक स्ट्रोक आहे विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एकदा चेंडू या षटकामध्ये आपण पाहू शकाल हॅट्रिक कम्प्लीट करत असताना एकदा जोरदार आल्या गोलंदाजा जयेश पाटील साठी फिफ्टी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाली आहे या अगोदर गोटेघरचा आदि मडके या खेळाडूनं पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती आणि त्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक घेतली होती बामण डोंगरीचा ओमकार नाईक आणि आता तिसरी विकेट घेते मोहचा जयेश पाटील ज्याने ते विकेट हॅट्रिक संपादन केली आहे बॉल आणि चेंडू अंतर पाहूया आता सामना दुरावताना पाहायला मिळतोय शिरले टीमच्या दृष्टिकोनातून पॉश शिल्लक आहेत चौदा आणि विजयासाठी अजूनही रन करेचे टोटल एकावन्न धावा न हरता न थकता संघर्ष कधीकधी नशिबी झुकता त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल नशिबाला झुकवायचं असेल तर अजून एकदा प्रयत्न करावा लागेल मैदानामध्ये नवीन खेळाडू दाखल होताना तुम्ही पाहू शकाल आता सुजित पाटील जो बाद झालाय आता नवीन खेळाडू आपण पाहू शकाल वंश पाटील दाखल झालेत आणि सलामीला आलेला आपण गौरव रसाल अजूनही मैदानामध्ये सुरक्षित आहे आई चेंडू आपण पाहू शकाल जाऊ षटकारानंतर बरंच काही आपण पाहू शकाल शिकलं गोलंदाज जयेश पाटीलला कारण म्हणतात ना ठेसर लागल्यानंतर शिकलं जातं की रस्त्यामध्ये चालायचं कसं दूध पिताना जर जीप बाधली तर नंतर ताकी फुंकुम पिलं जातं अशी परिस्थिती आता गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आणि चांगली गोलंदाजी स्टेर केले बॉलला अलंग तर एक रन कंप्लीट झाले चांगली रन एवढ द विकेट आता धावा चोरण्याला महत्व दिलं गेलंय दोन धावा इझिली कम्प्लीट झालेत आणि दोन धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्या फलकावर वाढ होईल टोटल धावा बोर्ड भर लागतात आता दोन षटकांचा खेळ संपलाय दहावा बोर्ड भर लागतात तेवीस आता बॉस शिल्लक आहेत बारा आणि विजयासाठी रन अपेत एकोणपन्नास जावा काय बात चल संगीत मॅडीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज अडी मावले आपण अनेक प्रॉमिस डे आता तुम्ही युवा देहा तरुणांना साजरी करताना पाहायला मिळत आहेत परंतु खरा प्रॉमिस डे तोच होता राजे तुम्ही विशाल गडावर पोहोचा मी गरीम पुढे सरकूही ना देणार नाही हे तो प्रॉमिस डे माझ्यामध्ये आता लक्ष केंद्रित करूया धावसिंग फोल्कावर अद्याप गरज आहे बारा चेंडू एकोणपन्नास जावांची गरज आहे त्यामुळे आता वान थोडस कठीण होत चाललंय चौदा पूर्णांक पन्नास जे रिक्वायर्ड रनरेड परवर येऊन थांबलंय कोणत्याही परिस्थितीमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस धावा या षटकामध्ये मध्ये येणं महत्वाचं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून तर गोलंदाजी मार्क वर आता हर्षद कडव हर्षदचा दिवस आज खूप चांगला होता बॅटिंग मधून परत आता स्वागत केलंय चौकारांना आता फटक्याना सुरुवात झाली आक्रमकतेला सुरुवात झाली येतोय चौकार बॉल शिलकेत अकरा आणि विजयासाठी अजूनही पंचेचाळीस धावांची गरज आहे सामना थोडासा अवघड आहे परंतु इम्पॉसिबल नाही हा फटका देखील आहे ताकद शॉर्ट सिलेक्शन केले जात आहेत वारंवार हल्ला केला केलाय आणि ते आपण पाहू शकाल टोटल बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळत आहेत बॉल शिल्लकेत टोटल दहा आणि बिजासाठी अजून धावांची गरज आहे बोल अल्ला थोडंसं बाहेर पिचिंग होत असताना हा शेड वाईट येतोय ऑलरेडी दहावांची इन्व्हेस्टमेंट जास्त केली आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च करू शकता आणि जेवढे एक्स्ट्रा रन खर्च होईल तेवढा चिरली संघ या मॅच मध्ये दे पदार्पण देखील करू शकतो बॉल शिल्लक असतील मैदानामध्ये दहा आणि बिजासाठी अजूनही रन करायचे टोटल चाळीस धावा प्रत्येक बॉल भर्या चौकार येणं अतिशय महत्वाचं आहे प्रत्येक बॉलवर मोठा फटक्याची अपेक्षा करतोय शिर्ली संगम यो मी साबी डेफिनेटली इट आणि क्लीन बॉल आणखीन एक खेळाडू बाक टू दग आउट श्रवण सिंग यांचा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जाईल कारण सर्कल आखणीसाठी यांचं उत्तम योगदान आम्हाला लाभलं असे श्रवण सिंग यांचा यथोचित मान सन्मान महेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान सोहळा इथे संपन्न होतो यंग इलेव्हन क्रिकेट क्लब न्हावे आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे आणि मायाचे उपदार शाल प्रेमासपती पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे यथोचित मान सन्मान कारण सर्कल आखणीसाठी ज्यांचं उत्तम योगदान आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान ओ टू कॉम्बॉक्स थँक्यू व्हेरी मच uh, सामन्याचं आता हलोला हवघड बन झालाय नऊ चेडू चाळीस साबांची अजूनही गरज आहे तीन बॉलवर तीन प्रहार जर झाले तर या मॅच मधील इंटरेस्ट पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो परंतु क्रिकेटमध्ये जरतर स्थान नाही आहे मोहन संघानं चांगली बॅटिंग केली आहे तर आम्ही का करू शकत नाही आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा त्यामुळे आता नऊ बॉल चाळीस कशा होतील हा फटका देखील उंच तर खूप केला आम्ही पाहायची फिल्डर बॉल खाली जज करतायत फिल्डर तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी अन्वेष पाटील चांगला झेल टिपत असताना आणखीन एक का टीम चिरलेला थँक्यू डीजी झाले बहु होतील बहू परंतु या समूहा वर्णन तंतोतंत जरा लागू पडते ते योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींनी पुढील पिढ्यांना हे संदेश देताना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक गोरद्वार वाक्य काढले मॅच मध्ये आता लक्ष पुन्हा एकदा केंद्रित आपण करूया आणखी एक विकेटची जर तुम्ही पाहू शकाल सद्यस्थितीमध्ये सहा फलंदाज अद्यापर्यंत गमाल बॅटिंग करत असताना चिरले टीमना संकट वाढत चालली आहेत आई फटका शॉर्ट सिलेक्शन केले फिल्डर तिथेही त्यांना ते चांगले फिल्डिंग इथेही पाहायला मिळाली सिंगल आता सामना हलोह अवघड बनत चाललाय या मॅच वर आता मोहन संघाचा हुकूमत प्रस्थापित होताना पाहायला मिळालाय या अगोदर ऑलरेडी तुम्ही महेशपूर सेलगर टीमला सुपर फोरमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला होता परंतु आज अगदी त्यांच्या पाठीमागेच आपण म्हणू शकता अगदी त्याच दिशेनं वारसाल करताना दिसत आहेत सात चेंडू एकोणचाळीस धावांची अजूनही आहे हा फटका उंचा तर खूप गेलाय क्लासिकल स्ट्रोक होता तो एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला आणखीन एक खेळाडू झेलबाद सहा बॉल एकोणचाळीस धावांची गेला नेक्स्ट मॅच होईल जुता इलेव्हन जिते आणि प्रेमनाथ इलेव्हन मोर्बे राईट तर दोन्ही संघांच्या नायकांना आम्ही विनंती करू की टॉससाठी लगेच दाखल व्हा आणखीन एक चांगली फाईट परंतु जर कोणता फेरबदल असेल तर आमच्या आयोजन कमिटी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यासोबत आम्ही गोटेकर बी आणि बामणडोंगरी याही दोन टीमला विनंती करतो आपण देखील जर आला असेल तर आपण ही रिपोर्टिंग करा कारण आजचा मेगा फायनल डे आहे बऱ्याच ठिकाणी आज जर तुम्ही जर पाहिलं तर स्पर्धा सुरू आहेत संडे म्हटलं तर अनेक ठिकाणी मेगा फायनलचा डे अनेक ठिकाणी एक मोठा लॉट्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतो त्यामुळं हे चारही संघ अगदी वेळेवर याची याच्या पण अपेक्षा बघूया हा फटका उंच तर गेला मिस्सामिक चोख टिपला साईल इथे जाईल नंबर सेवन चांगलं सुमोदर संगीत तुम्ही पाहू शकाल अंतिम स्लॉगर बॉस शिल्लक आहेत पाच आणि विजयासाठी अजूनही रन करायचे एकोणचाळीस जरी पाच पाच षटकार जरी तरी तीस रन होतील त्या मुलं नऊ धावा अजूनही एक्स्ट्रा आहेत त्यामुळे मुला मॅच पासून चिरले सगळं खूप दूर गेलंय मॅच मध्ये इंटरेस्ट राहिला नाही या एखादा खराब बॉल आल्यावर त्याच्यावर हिट झाला तर इंटरेस्ट निर्माण होईल दीडशा साईला स्कूप करण्याचा प्रयत्न इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पाठीमागच्या दिशेनं अगदी लाँग च्या अगदी क्लोज निघून गेला होता थ्रो झालाय रन पुन्हा एकदा अजून तुम्ही पाहू शकाल टोटल तीन धावा टोटल दोन धावा इथे पूर्ण झालेत चार बॉल आणि सदतीस धावांची आवश्यकता खूप दूर निघून गेले गोलंदाजाने केलेली खराब कामगिरी आज शिरली टीमला या मॅच मध्ये भरली रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु येतोय तुला सौकार आणि म्हणून म्हटलं जातं वेळ गेली सत्ता गेली आणि शान पण संपलं आणि त्यामुळं आता जे मोठे फडके येतील ते फक्त आणि फक्त ठरतील एंटरटेनमेंट गुलिंदास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत हर्षल पाटील पाटी। चांगली सुरुवात करून दिली पहिल्या षटकामध्ये रोहित पाटीलनं पंधरा धावा खर्च केले होते असं वाटलं होतं की चिरले संघ विजयाच्या वाटचाल सुरुवात करतोय तदनंतर जयेश पाटीलनं पूर्णता पूर्णतः मी म्हणेना विकेट हॅट्रिक हो घेऊन या टीम ची रिटची हड्डीच तोडली अगदी कंबर्ड तोडलं गेलं इथे इथं आणखीन एक डॉट बॉल आणि आता आपण पाहू शकाल दोन चेंडू अजून शिल्लक आहेत भरपूर रन आहेत चांगली गोलंदाजी केली चांगली बॅटिंग केली स्पेशली अर्धशतकी केली के आपण हर्षद कडवची पाहायला मिळाली अठरा बॉल मध्ये बावन्न धावांची मॅरेथॉन इनिंग अनस्टॉपेबल इनिंग दाखवले व्हाईट बॉलचा आणखी एकदा इशारा होते अजून काही वेळ या पाच मध्ये प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल आता फक्त फॉर्मॅलिटीजच कम्प्लीट होते असाच उल्लेख व्हायला हवा कारण दोन बॉल मध्ये बत्तीस रन बनणं पॉसिबल नाही आणखीन सांगायचं बॉल तुम्ही पाहू शकाल डॉट बॉल लास्ट बॉल तुम्ही पाहू शकाल परवाच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर महेश फोट शेगर संघाचा दमदार परफॉर्मन्स सुपर फोर मध्ये हा संघ पोचला होता आणि आजच्या दिवसामध्ये हा आपण पाहू शकाल दुसरा संघ जो आपल्याला मिळतोय या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मोहसंघ जो सुपर फोर मध्ये दाखल होते हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम चिरले